नमस्कार मुलांनो आपण आता जाणार आहोत लकार आपण प्रस्तावनेत बघितले लकाराचे एकूण किती प्रकार असतात ते आता आपण एक एक लकार बघणार आहोत तर लकार म्हणजे काळ क्रियापदाचे दोन प्रकार असतात एक काळ दर्शवणारे आणि एक अर्थ दर्शवणारे तर एकूण सहा लकार आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहेत त्यातला पहिला लकार लट लकार लट लकार म्हणजे वर्तमान काळ जेव्हा क्रिया वर्तमानात घडत असते तेव्हा वर्तमानकाळी क्रियापदे वापरली जातात आणि तेव्हा संस्कृतमध्ये आपण लट लकार वापरत असतो तर क्रियापदाचे तीन पुरुष आणि तीन वचने असतात म्हणून प्रत्येक लकारामध्ये प्रत्यय तीन पुरुष तीन वचनाचे असणार आहेत तर लट लकारातले परस्मयपदाचे प्रत्यय आहेत ती तह अंती सी थ, थ थ मी वह मह आणि आत्मनेपदाचे प्रत्यय आहेत ते इते अंते प्रथम पुरुष से इथे द्वे मध्यम पुरुष ई वहे महे उत्तम पुरुष तर विद्यार्थी मित्रांनो परस्मयपदाचे जे धातू असतील त्यांना पपचे प्रत्यय लागतील आणि आत्मनेपदाचे जे धातू असतील त्यांना आपचे प्रत्यय जोडले जातील क्रियापद तयार होताना या सूत्रानुसार तयार होते धातू अधिक गणविकरण अधिक लकार प्रत्यय प्रस्तावनेच्या व्हिडिओमध्ये आणि टेक्स्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे धातू म्हणजे काय आणि गणविकरण म्हणजे काय तर गणविक्रण हे दहा असतात दहा गण आहेत म्हणून दहा गणविकरण आहेत इथे मी दोन धातू उदाहरण म्हणून घेतले आहेत धाव धातू धाव म्हणजे पळणे हा पहिल्या गणाचा धातू येतो म्हणून याला चिन्ह लागलं अ मी परस्मयपदाचा धातू आहे इथे प्रत्येक घेतलं ती, ती क्रियापदरूप तयार झालं धावती आत्मनेपदाचा धातू घेतला भाष धातू पहिल्या गणाचा म्हणून त्यालासुद्धा चिन्ह लागलं अ आत्मनेपदाचा धातू घेतला म्हणून ती प्रत्यय आहे ते क्रियापदरूप तयार झालं भाष ते तर याप्रमाणे क्रियापदरूप तयार होत असते हे प्रत्यय जोडताना जिथे व आणि ने सुरुवात असते तिथे धातूमध्ये आ होतो तर या ठिकाणी उत्तम पुरुषामध्ये व आणि म आहे इकडे सुद्धा व आणि म आहे उत्तम पुरुष द्विवचन आणि बहुवचन जिथे ई असतो त्या ईचा ए होत असतो क्रियापदरूप तयार होताना उदाहरणार्थ पठती पठत पठंती ती तह अंती जोडल्यानंतर क्रियापद रूप झालं पठधातूच पठती पठत पठंती पठसी पठत पठत पठामी पठाव पठाम या ठिकाणी मुलांना आ झालेला आहे तर व आणि म जोडताना धातूमध्ये जो आ होतो तो याप्रमाणे होत असतो वाक्यरचनेत वापरताना क्रियापदरूप हे कर्त्यानुसार वापरले जाते कर्ता प्रथम पुरुषी असेल तर क्रियापद प्रथम पुरुषी कर्ता मध्यम पुरुषी तर क्रियापदसुद्धा मध्यम पुरुष आणि कर्ता उत्तम पुरुषाचा असेल तर क्रियापदसुद्धा उत्तम पुरुषामध्ये वापरले जात असते याप्रमाणे क्रियापदरूप तयार झाल्यानंतर वाक्यरचनेत वापरले जात असतात धन्यवाद